नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा आपले स्वागत आहे। बघा, आजची अत्यंत महत्त्वाची बातमी काय आहे। उन्हाळ्याच्या सुट्टीत झाला परत नवीन बदल आणि शासनाने काढले नवीन शुद्धीपत्रक। काय बातमी आहे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा। आणि आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका। तर चला व्हिडिओ सुरू करूया। तर बघा काय शुद्धीपत्रक आहे। प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य, विषय आहे राज्यातील प्राथमिक शाळांच्या सन 2019-20 शैक्षणिक वर्षातील सुट्ट्याबाबत। उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे स्तरावरून पत्र क्रमांक प्रशिसंकीर्ण 2019-20516/13/47 दिनांक 26/4/2019 रोजी निर्गमित झाले आहे। सदर पत्रातील मुद्दा क्रमांक 2 शासन निर्णय क्रमांक SPRP 2006-137/06/5 दिनांक 22 जून 2007 नुसार विदर्भ विभागातील शाळा उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर सोमवार दिनांक 24/7/2019 रोजी सुरू होतील असे नमूद करण्यात आले आहे। त्याऐवजी बुधवार दिनांक 26/7/2019 रोजी सुरू होतील असे वाचावे। म्हणजे विदर्भातील शाळा या 24/7/2019 रोजी न सुरू होता 26/7/2019 रोजी सुरू होतील असं या शुद्धीपत्रकाहून समजते। निश्चितच ही महत्त्वाची बातमी आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।